गुरुर गुरुर्ब्रह्मा गुरुर गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् पर ब्रह्मा तस्मै श्री गुर्वे नमः श्री स्वामी समर्थ काल श्री दत्तात्रेयांच्या तीन गुरूंचा अभ्यास केला आज आपण श्री दत्त महाराजांच्या सातव्या गुरूंपासून सुरुवात करणार आहोत यांच्या सातव्या गुरुस्थानी जागा मिळाली सूर्यनारायणांना ज्यांना जगच्चक्षु असं म्हटलं जातं की या पूर्ण विश्वात कुठे काय घडतं आहे हे सूर्या वाचून कोणी जाणत नाही त्यांना म्हणतात सर्व साक्षित्व दत्त महाराजांनी हाच गुण त्यांच्याकडनं घेतला की या त्रैलोक्यामध्ये कुठे काय चालू आहे याच्यावर बारीक नजर कशी ठेवायची हे सूर्याकडनं त्यांना व्यवस्थित शिकायला मिळालं परोपकार हा सुद्धा सूर्याकडनं त्यांनी शिकला कशा पद्धतीने या विश्वामध्ये ग्रह नक्षत्र आणि विविध प्रकारच्या ज्या काही दिसणाऱ्या वस्तू आहेत यांचं साक्षित्व हे सूर्यामुळेच आहे ग्रहांना ऊर्जा सूर्याने मिळते एखादी गोष्ट आपल्याला दिसते ही का म्हणून ज्यावेळेस त्याच्यावर सूर्याची किरण पडतात आणि होऊन आपल्या डोळ्यावर येतात त्यावेळेस ती समोरची वस्तू आपल्याला दिसत असते म्हणून सर्व साक्षित्व यावं हे सुद्धा सूर्यनारायणांकडनं शिकायला मिळालं सूर्यनारायणकडनं शुद्धीकरण हे सुद्धा दत्तात्रेयांना व्यवस्थित शिकता आलं कसं तर सूर्यकिरण जेव्हा अतिशय तापतात त्यावेळेस खारट समुद्राचं पाणीसुद्धा बाष्पीभवन होऊन म्हणजेच शुद्ध होऊन अमृतासारखं गोड होतं जे पर्जन्याच्या रूपाने आपल्याला मिळतं दत्त महाराजांनी हाही गुणव्यवस्थित हेरला आणि स्वीकारला की आपल्याकडे खारट व्यक्तिमत्वाचा व्यक्ती जरी आला तरी आपल्या प्रखरतेजाने ते, ते त्याचं शुद्धीकरण अतिशय अमृताप्रमाणे गोड हिच्यात करायचे म्हणून हे तीन प्रधान गुरुधर्म सूर्यनारायणांपासून भगवान दत्तात्रयांनी हेरलेत घेतलेत प्रबल आत्मविश्वास हा सुद्धा सूर्यनारायणांकडनं दत्तात्रयांनी शिकला कारण कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी लागते ती आपली स्वतःची इच्छाशक्ती जी प्रबळ होते सूर्यनारायणांमुळे ना आपण हृदय स्तोत्र हे वाचत असतो आपल्या नित्यसेवेत त्यात सांगितलं आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र हे हतबल झाले होते आणि त्यांच्याकडनं रावणवध होतो का नाही ही, ही स्वतःच्या सामर्थ्यांवर त्यांना शंका आली होती त्यावेळेस या आदित्यवृदय स्तोत्राने त्यांनी स्वतःचं मनोबल वृद्धिगत केलं होतं असा उल्लेख या आदित्यवृदय स्तोत्रात येतो म्हणून स्वतःचं मनोबलसुद्धा कसं वर्धन करता येतं हे सूर्यनारायणांपासून भगवान दत्तात्रेयांनी शिकलं होतं सूर्यनारायणांकडनं दत्तात्रेयांनी गुणांमध्ये एक आणि गुण ग्रहण केला होता तो म्हणजे नित्यता सातत्य कारण उदय आणि अस्त याच्यातलं कोणतंही सातत्य सूर्यनारायण कधी बदलत नाही आणि ते जर बदललं तर सृष्टीत हाहाकार माजेल म्हणून तेच सातत्य भगवान दत्तात्रेयांनी व्यवस्थित हेरलं त्यांच्याकडनं परोपकारसुद्धा दत्तात्रेयांनी जाणून घेतला त्यांचा प्रकाश जसा आसे तू हिमाचल नव्हे तर पूर्ण ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाचं भरणपोषण करतो वर्धन करतो तसं आपल्याकडचं असलेलं ज्ञानसुद्धा आपण प्रत्येकांना पोचवून त्याच्या ज्ञानाचं वर्धन करावं हे सुद्धा दत्तात्रेयांनी दाखवून दिलं म्हणून युवकांनी असो बालकांनी असो किंवा स्वत पालक आणि पाल्यांनी असो यांना शिकण्याचा गुणधर्म काय की आपणसुद्धा सातत्य ठेवलं थे पाहिजे नित्यक्रम ठेवला पाहिजे आपल्या नित्याच्या ज्या गोष्टी आहे त्या त्या वेळेमध्ये पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत नव्हे तर सूर्याचा उदय आणि अस्त हा जसं थांबला तर सृष्टी नष्ट होईल अगदी त्याच प्रकारे जीवनात नाणे सूर्याचा उदय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले चित्तवन ज्ञानाने प्रकाशित होणार नाही सूर्य आपला दिनक्रम कधीच चुकवत नाही तो आपल्या कार्याशी एकनिष्ठ असतो तसे प्रत्येक विद्यार्थ्याने आपली दिनचर्या अभ्यास ज्ञानग्रहण न चुकता नियमितपणे केले पाहिजे म्हणून आपल्या बाळाला आपल्याला नेमकं काय शिकवायचं आहे की बाळा तू सूर्याप्रमाणे तेजस्वी कर्तव्यदक्ष परोपकारी वृत्तीचा दातृत्वाचा गुण असलेला अहंकार शून्य स्वभाव असलेला आहेस आणि तू सूर्यासारखी उत्तम दिनचर्या करणारा आदर्श बालक आहेस निस्वार्थपणे प्रकाश देणे हे तू सूर्याकडून शिकला आहेस जसा सूर्य भेदभाव न करता सर्वांना प्रकाश देतो त्याप्रमाणे तू चांगल्या गुणांनी स्वयंप्रकाशित होऊन इतरांनाही ज्ञानाने प्रकाशित करतोस तुझा दिनक्रम सूर्याप्रमाणे अचल आहे तू अभ्यास व्यायाम नित्य गुरूंची आई सेवा नित्यनियमाने पार पाडतो आहेस श्री दत्त महाराजांच्या आठव्या गुरुपदस्थानी एका कपोताला मान मिळाला कपोत या शब्दाचा अर्थ कबूतर दत्त महाराज एक राणामध्ये भ्रमंती करत असताना एक दृश्य त्यांना दिसलं एका पाळध्याने जाळं टाकलेलं होतं त्या जाळ्यामध्ये काही खाद्यपदार्थ धान्याच्या रूपात होते एक कबूतराचं कुटुंब जवळच्याच एका झाडावर विसाव्याला होतं त्यापैकी पिल्लांनी ते खाद्य मिळावं या उद्देशाने त्या जाळ्यावर झेप घेतली आणि ते अडकलेत त्या पिल्लांना पाहून त्यांना कसं सोडवता येईल म्हणून त्या कबूतरांच्या आईने सुद्धा त्यामध्ये झडप घेतली आणि तीही अडकली पाळध्याने सर्व काही बघितलं त्याने ते जाळं जमा केलं ते जाळं जमा करत असताना तिथे कबूतर आला आल्यानंतर त्याने पाहिलं अरे हे काय झालं माझे मुलंही त्यामध्ये अडकलेत माझी पत्नीही त्यामध्ये अडकली आणि मी एकटा आता राहून काय करू म्हणून अति आसक्त होत त्याने सुद्धा स्वतःहून त्या जाळ्यामध्ये प्रवेश केला आणि आपली जीवनयात्रा संपवली दत्त महाराजांनी त्यांना गुरु का मानलं त्याच्यामधला हा एक मतितार्थ काय बघा त्याचा दुर्गुण काय होता तर अति आसक्तता म्हणून शिकले हे दत्त महाराज त्याच्याकडनं की कबुतरासारखं आसक्त न होता आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार कसा करता येईल हा यातून शिकण्याजोगा होता म्हणून आपली भेदाभेदरहित बुद्धी झाल्यानंतर नेमकं कोणत्या प्रसंगी कोणता निर्णय घ्यावा हे या कबुतराच्या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं जे दत्त महाराजांनी हिरलं दत्त महाराजांच्या या गुरुपासून नेमकं आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या पाल्याच्या जीवनात आपल्याला काय शिकवायचं आहे तर बाळा तू कबूतराप्रमाणे आपले स्वतंत्र हिरावून दयनीय न बनणारा तसेच बाळ तू मोहात न पडणारा कुणाशीही अतिरिक्त स्नेह न धरणारा व आसक्तीविरहित राहणारा आहेस दत्त महाराजांच्या गुरुप्रणालीमध्ये नवव्या स्थानी गुरुपद ज्यांना मिळालं ते म्हणजे अजगर एक वेळा दत्त महाराज सहजवनामध्ये फेरफटका मारत असताना त्यांनी बघितलं एका झाडाच्या डोलीमध्ये एक अजगर निवांतपणे पाहुलेला होता त्याच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे जीवजंतू फिरत होते भटकत होते परंतु तो स्वतःहून त्यांना अपाय करत नव्हता परंतु ज्यावेळेस त्याच्या डोलीमध्ये ज्याने प्रवेश केला त्याला करत करत त्यामधून नेमकं शिकले काय तर समाधानी वृत्ती स्वतःहून कोणाला त्रास न देणे म्हणून दत्त महाराजांनी त्यांना गुरुपदी स्थान दिलं की ज्याप्रमाणे अजगर हा निवांत बसला होता भूक लागेल तेव्हा जेवणे नव्हे तर ज्यावेळेस स्वतः येईल त्यावेळेस जेवणे म्हणजे याचा अर्थ समाधानी वृत्ती बांधणे म्हणून आपल्या जीवनामध्ये समाधानाचं सुख हे कसं मिळवावं हे अजगरापासून दत्त महाराजांनी शिकायला घेतलं आपल्या मुलांना आपल्याला या अजगराच्या कथेतून काय शिकवायचं आहे तर बाळा तू सुद्धा निश्चिंत स्वभावाचा निर्व्याज्य प्रेम करणारा सदैव समाधानी आणि चैतन्याचा पुतळा आहेस बाळा तू जे मिळेल त्यात समाधानी आनंदी राहून जीवन निर्वाह करणार आहेस अशा प्रकारे या ठिकाणी आपण दत्तात्रेयांच्या तीन गुरूंचा अभ्यास केला श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र सप्ताहाच्या पर्व काळामध्ये आपण जे चोवीस गुरु समजून घेणार आहोत पैकी आताच आपण महाराजांनी केलेले तीन तीन गुरु समजून घेतलेले आहेत यानंतर आपण आता आजच्या सायंकालीन सेवेला आरंभ करत आहोत नित्य ध्यानानं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमेदेव सर्वकारी श्री सर्वधा श्रम करदंड धरिण कमंडलु पद्म करेन शंखम चक्रम गदा भूषित भूषणाढ्यम श्रीपादराजम शरण प्रपद्ये ॐ रक्ताङ्गरक्तवर्णपद्मनेत्रस्वहस्य वदनं कन्थाटोपी चमाला दण्डकमण्डलुधरकटयाङ्कर रक्षकत्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालकविश्वनायकभक्तवत्सलकलियुगे श्रीस्वामी समर्त अवतार धारक पाहि मां ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्मस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षीभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्दैवो गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोजलाङ्गपरशुमृगवरा भितियस्तं प्रसन्नं पद्मासिनं समन्तात् सुतममर्गणैः व्याघ्रकृतिं वसाणं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलवैहरं पञ्चवक्रं त्रिनेत्रं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् या कुन्देन्दु तुषार हरधवला या शुभ्रवसरावृता या वीनावरदण्डमण्डितकरः या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभु तिरिविदेवे सदा वन्दिता सामन् पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापह ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणं स्वयं व्यासेन ग्रन्थितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवति अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वैषिनीं नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दाय त्वनेत्र येन त्वया भारततैलपुरुणः प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः प्रपन्नपारिजाताय तोतुर्वैतरकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकीपरमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भीष्मद्रोणतटाजयद्रधजला गान्धारनीलोत्पला शल्यग्रहावती कृपेण वहनीकर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सौतिर्णा खलु पाण्डवैरण नदी कैवर्तका केशवा पाराशर्यवचह सरोजममलं गीतार्थगन्धोद्कटं नानाख्यानकेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितं लोके सज्जन षट्पदर्हरः पेपीयमानं मुदा भूयाद भरत पङ्कजं कलिमलं श्रेयसे मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णो भवभयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्र स्तुवन्ति दिव्यस्तवेदः साङ्गपदक्रमोपनिषदै गायन्तीं यं सामगा मगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्तीं यं योगिनो यस्यां त नः विधुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः मौलोचन्द्रदलं गले च करलं जूटे च गङ्गाजलं व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामाङ्गे ददतं नमामि सततं प्रालय शैलात्मजां भक्तक्लेशहरं हरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परम् आकाशात्पतितं त्वयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारवं केशवं प्रति गच्छति अनन्या चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम् ॐ नमस्मरन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशुर्वाहवे सहस्रनान्मे पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधरणे नमः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं च यद्भवेत् तत्सर्वं देव प्रसीद परमेश्वर कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखमाप्नुयात् काले वर्षतु परिजन्यः पृथ्वी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितो सज्जनाः सन्तु निर्भयाः अपुत्रा पुत्रिणः सन्तु अपौत्रिणः सन्तु पौत्रिण अधना सधना सन्तु जीवन्तु शरदां शतम् गीते च पद्रावाध्यायः अथ पञ्चदशोऽध्यायः श्रीगणेशाय नमः ॐ श्री, श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमदः शाखा मश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्यं सवेद सवेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीन् मनुश्चलोके न रूपमस्येहततोऽपि लभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल मसङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा तदप्पदप्तत् मरिमार्गितव्यं यस्मिन् गतान् निवर्तन्ति भूयः त्वमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिप्रसुता पुराणि निर्वाणमोहार्जुतसङ्गदोषा विनिवृत्तकामः द्वंदर विमुक्ता सुख गच्छन्त मूढ़ा पद्मय तत् न तसयते सूर्यो न शको न यद निवर्तन्ते यद्वावर्तंते परमं धा परम ममशो जीवलोके जीवभूत सनातन मन षठानींद्रिया कर्षति शरीरं यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वा शयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुज्यानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यंतो योगिनशैनं पश्यंत्यामन्यवस्थि यतंतोप्यकृतात्मानो नैनं पश्यंतगदम तेजो जगद्भासयं तेजो यच्चानौ तत्तेजो विद्दी मा गामाविश्य च भूतानी धारयाम्यह पुष्पाणि चौषधि सर्वा सोम भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वाम प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधं सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मतस्मृतिर्ज्ञानमपोहनं च वैदेश्च सर्वेरहमेव वेदो वेदान्तकृद्वेद विदेव चाहं द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव चः क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थो क्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे तु दावृत यो ईश्वरः यस्मात् अक्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतस्मि लोके वेदे च प्रथि पुरुषोत्तम यो मासूढो जानाति पुरुषोत्तम स सर्वभावेन भारत इत्यतम शास्त्रिद मया नग एतद् बुद्ध्वा बुद्धिमान्या कृतकृत्यश्च भारत ओम तत्सदति श्रीमद्भगवगीता ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम आता आपण घेऊया गीतेची अठरा नावे गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्म विद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेनी अर्धमात्राचिदानंदा भवग्नी भयनाशिनी नाशिनी वेद त्रैपरा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी आता आपण तुकारामांचा अभंग घेणार आहोत श्री अनन्ता मधुसूदना पद्मनाभानारायणा जगद्व्यापका जनार्दना आनन्दघणा अविनाश सकलदेवाधिदेवा कृपाळवाजि केशवा महानन्दा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वम्भरा गरुडध्वज करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनिमोहना मदनमूर्ति भवतारका धरित्या वामनमूर्ति त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगज्जनिता जगज्जीवना वसुदेवदेवकीनन्दना बाळरांगणा बाळ कृष्णा तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे करीत से विनवनी भवबंधनी सोडवावे बंधनी सोडवावे भवबंधनी सोड बंधनी सोडवावे आता पण संत ज्ञानेश्वर माउलींनी विश्व कल्याणासाठीचे पसायदान परमेश्वराकडे मागितलेले आहे ते पसायदान आपण आता घेणार आहोत आता विश्वात्मके देवे दे जयखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्व स्व धर्म पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात वर्षतसकलमङ्गळी ईश्वरनिष्ठाञ्चि अनवरत हनभरतभूमण्डली भेटो तया भूता चलाकल्पतरुञ्चे आरव चेतना चेतनाचिन्तामणिञ्चे गाव बूलते जे अर्णव पीयूषा चन्द्रमे च अलाञ्छन् मार्तण्डचे तापहीन ते सर्वा हि सदा सज्जन सोय रेहोतु किंबहुना सर्वसुखी होनी हि लोकी भजिजो आदिपुरुषि अखंडित आनी ग्रन्थोपजीविये विशेषि लोकीये दृष्टादृष्टविजय हो वा वेजि हेथमणे श्रीविश्वेश्वरावो हा होइलदानपसाो एने भरे सुखिया झाला एने भरे सुखिया झाला एने भरे ज्ञानदेवो सुखिया जाला श्रीविष्णुसहस्रनामस्तोतरं श्रीगणेशाय नमः यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे वैशम्पाय उवाच श्रुत्वा धर्मानशेषेण पावनानि च सर्वशः युधिष्ठिरशान्तनवं पुनरेवाभ्यभाषत युधिष्ठिरुवाच किमेक दैवोके किप्येक परायण स्तवंत कंकर्मचंदुर्माशुभ कोधर्मस्सधर्माणत परमो मत किं जपन् मुच्यते जंतुजन्म संसार बंदना भीष्मगत्देवन पुषोत्तम स्तवन्नाम सहस्रेण पुष सतमें चार्चया निम भक्त पुरव व्यय ध्यास्तुनमस्तमें चादि निदम् विष्णु सर्वोकमेर लोकाध्यक्षं स्तुव नित्यं सर्वदुःखाधिगो भवेत् ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथमहद्भूतं सर्वभूतद्भवोद्भवम् एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधीकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरिकाक्षं स्तवे विच्चिर्नरः सदा परमं यो महत्तेजः परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं यः परायणं पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलं दैवतं देवतानां च भूतानां यो व्यपिताम् भूतानि भूता यस्मिं च प्रलि यानरेवय तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णुर्नाम सहस्रं मे शृणु पापभयापहम महात्मनः गौणानी विख्याता तानि ऋषिविपरीगीता भूतये वक्ष्याूतय सहस्रस्य वेदव्यासो महामुन छंदो नुष्टुपतिता देवो भगवान देवकी सुतः ओं विष्णुं जि शृणुं महाविष्णु महेश्वरम् अनेकरूपं महेेशरूप दैत्यांद पुरुषोत्तमम् अथ ध्यानम् ॐ शान्ताकारं भुजङ्गशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरुध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् इति ध्यानम् ओं विश्व विष्णुरवषट्कारो भूतभव्य भूतकृद्भाव भूतात्म भूतभाव भूतात्मा भूत भूत च मुक्ताना परमागत अव्यय पुरुषस्साक्षी क्षेत्रो ज्ञोक्षरए योगो योगविदा नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह पुन कशव पुरुषोत्तम सर्व शर्व शिवस्तानुर्भूताय संभव भावनो भर्ता प्रभव स्वयं स्वयंभूरा पुष्कराक्ष महास्वनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनावोऽमरप्रभुः विश्वकर्मा मनस्त्वष्टास्थविष्टस्थविरो ध्रुवः आग्राह्य शाश्वतो कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभुतस्त्रीकुब्धाम पवित्रं मङ्गलं परं ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्मी मेधामे विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञकृतिरा त्मान् सुरेशरणं शर्म विश्वरे प्रजा yat, व्याल, सिद्ध, ता प्रजाभवः संवत्सरो व्यालप्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धसिद्धिसर्वाद्यरच्युतः वृषाकपि रमेयात्मा सर्वयोगविनिरसृतः असत्य वसुर्वसुमनासत्यसमात्मा संमितः समः अमोघपुण्डरीकाक्षो वृषकर्मा व्रश वृषाकृतिः रुद्रवंशराभ्रविश्वयोनिशुचिश्रवः अमृतशाश्वतस्थानुर्वरारोहो महातपः सर्वगः सर्वविद्वानुर्विक्ष्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूवश्चतुर्दंष्टश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनगो विजय जेता विश्व निपुनर्वसु उपेंद्रो वामन प्राशुरमुगोशुरोजिह अतींद्रसंग्रह सर्गो धृतात्मो वेदो वैद्यसदा माधवो मधु अतींद्रयो महामायो महोत्साहो महाबल महाबुद्धिही महाशक्तीर्महाद्युती महा अनिदेशपू महेक श्रीमानयाममादृगद्रुक महेक्ष महिी भर्त श्रीसता अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदा पती मरिचिरदमनो हंस सुपर्णो भुजंग त्तमः हिरण्यनाव पद्मनाभप्रजापतिः आमृत्तिकसर्वदिक्सिंह सुन्दाता सुन्दिमा स्थिरः अजो दुर्मर्शनशास्ता विश्रुतात्मासुरारिः गुरुरुगुरुत्तमो धामः सत्यस्सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्विवाचस्पतिरुदारधिः अग्निग्रामिणि श्रीमान्यायो नेता समीर्णा सहस्रमृधा विश्वात्मा सहस्राक्षसहस्रपात् आवर्तनोऽन्यवृतात्मा संवृतसम्प्रमर्दनः असंवर्तको वह्निरलिनो धरणिधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वदृग् सत्कर्ता सत्कृतसाधु ज्युर्नारायण नर असंख्येम प्रमेयात्मा विशिष्ट सृष्टकृच्युचि सिद्धिद सिद्ध 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 वृषा हि वृषभो परवा विषुर्विषपरवाशोधर वर्धनो वर्धमानश विविध श्रुतीसागर सुभजो दुर्द्रो वाग्मी महेंद्रो वसुधो वसु नैकृप बृहद्रूप शिपिविष्ट प्रकाशन ओजस्तेजो दुतीधर प्रकाश आमतापन वृद्धस्पष्टाक्षरो अमृता भास्करद्युतीमृता शुद्भव भानुशबिंदुसरेश्वर औषध

अशोकस्तर नर शौरशौरी जनेश्वर अनकूलशतावर्त पद्मी पद्म निवेक्षण पद्मनाभोरविंदाक्ष पद्मगर्भशिरवृद्ध महद्दीद्दो वृद्धात्म महाक्षोगृध्वज अतुल लक्षन लक्ष्मीवान समितिञ्जयः हविर्हक्षणक्षण्यो रोहितो मार्गो हेतुदामो दर महिीधरो महाभागो वेगवान विताशन उद्धवक्षोभण देव श्रीगर्भपरमेश्वर करण कारण कर्ता विकर्ता गौन गुह व्यवसायो व्यवस्थान स्थान క్షణ రామో విరామ విరజో మార్గో నే నయోనయ వీరక్తిమేష్టో ధర్మోర్మవిదుత్తమో వైకుంఠ పురుష ప్రాణ ప్రణవప్రతు హిరణ్యగర్భ శత్రుఘ్నో వ్యాప్తు सुदर्शन काल परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो दश् दक्षो विश्राम विश्वक्षिण विस्तारस्तावरस्थु प्रमाण विज्म्यम अर्थो महाकोशो महाभोगो महाधन अनर्विन्न स्थभिष्टो भूधर्मो युपो महामख नक्षत्रणे नक्षत्री क्षम क्षम समन यज्जमेजश् क्रतसन्त्रसतातिदर्शि मुक्तात्म सर्वज्ञो ज्ञानमुत्तम सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुग सुव्रत मनोहरो जीतक्रोधवीरबाहुर्विदारण स्वापन स्वशो व्यापी नैकात्मकर्म कर वत्सरो वत्सरो वत्सि रन गर्भोदनेश्वर धर्मगुब्धर्म कुली सदक्सक्षरम्क्षरम अविज्ञाता सहस्राशीर्दाताक्षण गबस्नेमी सस्व स्विव भूतमहेशर आदिदेव महादेव देवेशो देशभदु उत्तरो गोपतिगुप्ता ज्ञानगम्यपुरातन शरीरभूतभृदुक्ता कपीन्द्रो भूरीदक्षिण सोमोमृत्तपस्ोम पुरजिपुरसत्तम विनयोजय सत्यसंध दाचार्य सात्त्वतांपति जीवो विनयता साक्षी मुकुंदोमितक्रमा

प्रतिसत्तमहाम सुद्वाखंडपरशुदारुणो दर्भ प्रद दीवत्सदृगव्यासो वाचस्पतिजाहम कुर्चम निर्वाणेशन्यासकूर्चमशात निष्ठा शांतिपरायण शुभांग शांति दस्तृषा कुमदकेशय गोहि गोपत्रगुप्ता वृषभाक्षवर्तिम वृतात्म संक्षिप्ताक्षेम कुचिव श्रीवत्सक्षा श्रीवास श्रीपति श्रीमतांबर श्रीध श्री श्रीनिवास श्रीनिधि श्रीधर श्रीकर श्रीनिधिश्रीनःधर श्रीक्रेय श्रीमाकत्रयाश्रय स्वक्ष स्वंगश आनंदो नंद ಜ್ಯೋತಿರಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿ ತತ್ಮೇಯತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಸಂಶಯ ಉದೃಣಸರ್ವರ್ಣ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯ ಭೂಷಣೋ ಭೂತ್ರಿಶನಃ ಅರ್ಚಿಶ್ವಾನುತ್ಮವಿಶೋದನ ಪ್ರತಿರ ಪ್ರು ನೋಮಿತವಿಕ್ರಮ ಕಾಲೇಮಿ ಹಾವೀರ ಶೌರಿಶೂರಜನೆಶ್ವರಃ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರ ಹರಿ ಕಾಮದೇವಾಮಿ ಕಾಂತಕೃತ ಅನಿರ್ದೇಶೀರಂತ ಧನಂಜಯ ಬ್ರಹ್ಮ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿಧ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮ ्राह्मण प्रिया महाक्रमो महाकर्मा महातेजा महातेजाग महाकृत महायज्ञो महा हविस्तव्यस्त प्रिय स्त्रुस्तो प्रियण पूरेता पुण्यपुण्यकीर्तिराम वसुरेता वसुप्रद वसुप्रदो वासुदेव वसुवसुमना सद्गति सत्ती सत्ता सद्भूति सत्रायण शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्नीवासूया मुनः भूतावासो वासुदेव सर्वासुल्योंदर्प दर्पदृप्त दुर्दरोपराजि विश्वमूर्तिर्मूर्ति ಿಪ್ತಮೂರ್ತಿರ ಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕ ಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತ ಶತಮೂರ್ತಿ ಶತಾನನಃ

దుర్లమో దుర్గమో దుర్గో దురావాసో దురారీ శుభంగలూకసారంగ సుతంతువర్ధన ఇంద్రకర్మా మహాకర్మా కృతకర్మాకృత ఉద్ధవసుందర సుందర సత్ రత్ననాభులోచన అర్కొ వాచ శ్ర శ శృంగి జయంత్ సర్వ విజ్జయీ సరో సువర్ణబిందూరక్షోభ్య సర్వీశ్వరేశ్వర మహాహాహాహావృదో మహాగర్తో మహాభూతో మహానిధి ಕುಮದ ಕುಂದರ ಕುಂದ್ರಜನ್ಯ ಪಾವನೋನಿಲಹ ಅಮೃತ ಶೋಮೃತಪುರ್ವರ್ವಜ್ಞಸಮುಖ ಸೂಲಭ ಸುಮೃತ ಸಿಪಣ್ಯಗುರೋದ ಔದುಂಬರ ಅಶ್ವಥ್ಚಾರುನಾದರ ನಿಷೋದನ ಸಹಸ್ರಾಚಿ ಸಪ್ತಜಿ ಸಪ್ತೈಧಾ ಸಪ್ತವಾಹನ ಅಮೃತನಲ್ಕು ಚಿಂತೋ ಭಯತ್ಕೃದ ಭಯನಾಶನ ಅನುಗ್ರಹ ಕುಶಸ್ಥೂಲ ಗುರುಗು ಮಹಾನ್ ಅದೃತ ಸ್ವಧೃತ ಸ್ವಾಂಶು ಪ್ರಾಂಗೋ ವಂಶವರ್ಧನ ಭಾರಭೃತ್ಕೃತಿ ಯೋಗಿ ಯೋಗಿಶ್ರವ ಕಾಮದ ಆಶ್ರಮ ಶ್ರಮಣಕ್ಷಾ ಸುಪುರ್ಣೋವಾಯು ವಹನ ಧನುರ್ಧರ ಧನುರ್ವೇದಂಡೋದಯ ದಮಯಿತ

ಆಧಾರ ನಿಲಯೋಧಾತ್ತ ಪುಷ್ಪಹಾಸಗ್ರಹ ಉಗಸತ್ಪಥಾಚಾರಣದ ಪ್ರಣವ ಪ್ರಣಹ ಪ್ರಮಾಣ ತತ್ವ ತತ್ವವಿಧೇಯತ್ಮ ಜನ್ಮೃತ್ಯುರಜಿರ ಪೂರ್ವರುಸ್ವಸ್ತುರುಸ್ತಾರವಿತ ಪ್ರಿತ ಯಜ್ಞ ಯಜ್ಞವ್ ಯಜಾಂಗೋ ಯಜ್ಞವಾಹನ ಯಜ್ಞೃತಯ್ಞಕೃತಯ್ ಯಜ್ಞಮುಗಿಜ್ಞ ಸಾಧನ ಯಜ್ಞಕೃತಯ್ಞಗುಹ್ಯ ಮನ್ನಮನ್ನದ ಚತ್ಮಯೋನಸ್ ಸ್ವಯಂ ಜಾತೋ ವೈಖಾನಸಾಮಗಿನ ದೇವಕಿಂದನ ಸೃಷ್ಟಾಕ್ಷಿಶ್ ಪಾಪನಾಶನ ಶಂಕೃಂದೀಚಕ್ರೀಶಾರಂಧನ್ ಮಾಗದ सर्व रक्ष्य ओम ओं सर्वुध ओम नम दिव्य सहस्रनाम स्तोत्र संपूर्ण श्रीकृष्णार्पणस्तू आता आपण एक स्वामींचा जप घेणार आहोत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु पर परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समारथ श्री स्वामी समारथ स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आपण आजची ही नित्यसेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू केलेली आहे तर भेटूया आपण उद्या सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटानं गुरुचरित्राचं पुढील वाचन करण्यासाठी आणि उद्या संध्याकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे होणारी नित्यसेवा या सेवेसाठी भेटूया आपण उद्या संध्याकाळी श्री स्वामी समर्थ